जिल्हा पोलीस अतिशय उल्लेखनीय उत्कृष्ट आणि मोलाची कामगिरी बजावणारे उपनिरीक्षक कमलाकर आनंदराव पाटील हे एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले सेवा, उत्त सेवा काळात उत्तम कामगिरीबद्दल त्यांना एक मे दोन हजार पंधरा रोजी पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह मिळाले होते तर उल्लेखनीय कार्याबद्दल तब्बल पाचशे ब्याण्णव बक्षिसही त्यांना मिळाली आहेत सहायक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर आनंदराव पाटील हे पंधरा ऑक्टोबर पोलीस शिपाई म्हणून भरती झालेत यानंतर त्यांनी नंदुरबार व धुळे जिल्ह्यात अनेक वर्ष सेवा बजावली आहे या काळात त्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हायवे ट्रॅफिक पोलीस मुख्यालय महामार्ग पथक शहादा धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नागरी हक्क संरक्षण शाखा धुळे तालुका पोलीस स्टेशन पोलीस या ठिकाणी सेवा बजावली आहे शहादा येथे असताना त्यांनी नक्षलवाद्यांना पकडून त्यांचे संपूर्ण जाळे नष्ट केले होते तसेच दरोडा चोरी घरपोळी खून, आदी गुन्ह्यातील आरोपींनाही पकडण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे शिवाय सन 2018 हजार अठराच्या जातीय दंगली नंतर या दंगलीतही बहुतांश आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली होती याबद्दल त्यांना वरिष्ठांनी अनेक बक्षिसेही बहाल केली होती त्या बक्षिसांची त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद करण्यात आली आहे एकंदरीत त्यांनी अडोतीस वर्ष तीन महिने पंधरा दिवस अशी पोलीस दलातील सेवा पूर्ण केली आहे ते गुरुवार रोजी सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक